तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार जी शिंदे यांना प्राचीन स्तूपात आणून भारत ऋण भिक्खू संघ भिक्खुनी संघाच्या वतीने उपारक जागतिक बौद्ध महासमितीचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून विकासाला गती आणि सतत पाठपुरावा 2011 साली प्राचीन स्तूपाला बुद्ध स्थळ आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करण्यात आला. तसेच सिलोन, थायलंड, जपान, म्यानमार, इंग्लंड इत्यादी विदेशातून देशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधा स्तूपाच्या परिसरात नसल्याने पर्यटकांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे ती पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे यासाठी प्राचीन स्तूपापासून 5 किलोमीटर अंतरावर बोळींच्या परिसरात 63 एकर शासकीय जागेमध्ये दि बुद्धिस्ट हेरिटेज अँड कल्चर सेंटर नावाचा प्रोजेक्ट सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रक्रियेत आहे. त्याचा पाठपुरा सुपारक जागतिक बौद्ध महासंघाची करीत आहे. जिल्हाधिकारी पालवे यांनी माननीय आयुक्त वसईविरा शहर महानगर किंवा नगरपालिका यांना 63 एकर जागेची NOC मागितली आहे. ही जागा खाली आहे, निर्बाध्य आहे आणि या उपक्रमासाठी जागा देता येते अशी प्रोसेस सुरू आहे. नुकताच 13 जानेवारी 2019 रोजी प्राचीन स्तूपारक बुद्ध स्तूपाच्या परिसरात स्थानिक बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सर्वसामान्य जनतेला जागृत करण्याचं काम, सावध करण्याचं काम मॉन्क आयुपाल यांनी केलं. बहुसंख्येनं लोक जमलेत आणि बुद्धत्वाच्या तरंगाने प्रभावित होऊन भिक्खू आयुपाल हे रात्री 10:30 दरम्यान याच सर्वे नंबर 34 समेळ पुण्यस्थळ भिक्खू निवासाच्या या अंगणात आले. मला पाहिलं, माझी अवस्था बघितली का हे जीवन